गोंदिया जिला पुलिस प्रशासन महाराष्ट्र और मध्य प्रदेश के छत्तीसगढ़ सीमा से सटे अति संवेदनशील नक्सल प्रभावित मुरकुटदोह क्षेत्र को विकसित कर दादालोरा खिड़की के तहत लगातार मदद पहुंचाने का प्रयास कर रहा है, ताकि स्थानीय आदिवासी नागरिकों को सुविधाएं और सरकारी योजनाएं इसका लाभ मिल सके। इस योजना के तहत वाहनों के परिवहन के लिए आवश्यक माने जाने वाले लाइसेंस और परिवहन प्रणाली की जानकारी नागरिकों तक पहुंचानी चाहिए। इसका लाभ ग्रामीणों को मिले और आजीविका के साधन पैदा हो, इसके लिए मुरकुटदोह पुलिस बेस कैंप की ओर से पुलिस विभाग ने दादालोरा विंडो योजना पहल के तहत मुरकुटदोह क्षेत्र के युवाओं के लिए मदद का हाथ बढ़ाया है। दादालोरा विंडो हेल्पिंग हैंड पहल के तहत दूर नक्सल प्रभावित मुरकुटदोह में बेस कैंप के सहायक पुलिस निरीक्षक दिनेश बागुल ने मुरकुटदोह गांव के लगभग 90 युवाओं को आवश्यक की जानकारी देकर वाहन लाइसेंस बनाने का प्रयास किया है। आवश्यक के दस्तावेज और वे सभी परिवहन विभाग में ऑनलाइन परीक्षा देकर पंजीकृत हो गए। पूरी प्रक्रिया पूरी होने के बाद लगभग 90 युवाओं को आरटीओ कार्यालय गोंदिया में पुलिस विभाग के अधिकारियों और उप क्षेत्रीय परिवहन विभाग के अधिकारी की उपस्थिति में लर्निंग लाइसेंस प्रदान किया गया। या ठिकाणी अपन गोंदिया जिल्ह्यातील अति दुर्गम असलेला मुरकुटदोहचा जो भाग आहे, जो 3 राज्याच्या सीमेवर स्थापित आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, तर या मुरकुटदोहसारख्या अतिशय दुर्गम भागातील आदिवासी समाजाची जी मुलं आहेत किंवा त्या भागातील जी मुलं आहेत त्यांना महाराष्ट्र पोलीस दलातर्फे, विशेषतः गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे, जी दादा एकलोरा खिडकी, दादालोरा खिडकी म्हणून जो आपण उपक्रम राबवत आहोत आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये, त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना या दुर्गम भागापर्यंत युवक युवतींपर्यंत पोहोचाव्या या व्यापक दृष्टिकोनातून हा एक उपक्रम आहे। या ठिकाणी मुरकुटदोह AOP किंवा गोंदिया पोलीस दलातर्फे त्या भागातील जवळपास 100 मुलांना आपण चालकाच्या प्रशिक्षण त्या ठिकाणी यापूर्वी दिलेलं आहे आणि आज या ठिकाणी त्यांना आपण ज्याला ड्रायव्हिंग लायसन्स म्हणतो किंवा वाहन चालवण्याचा शासकीय परवाना तो या ठिकाणी त्यांना प्राप्त होणार आहे, जेणेकरून त्या वाहन परवान्यावर, त्या ड्रायव्हिंग लायसन्सवर त्यांचा नंतरचा जो जीवनक्रम आहे किंवा जो भावी आयुष्यात त्यांना एक रोजगार योग्य प्रकारे उपलब्ध होऊ शकेल व ते मुख्य शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील होते। सर, आम्ही MP छत्तीसगड बॉर्डरमध्ये, आमचं गाव आहे मुरकुटदोह म्हणून, तर तिथं आपल्या आमच्या पाशी 2-व्हीलर आहे पण आपल्या पाशी लायसन्स नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत होता, म्हणजे MP किंवा छत्तीसगडमध्ये जा त्याबद्दल। तर आमचे बेस कॅम्प मुरकुटदोहचे दिनेश बागुल साहेब आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की हे कागदीपत्र तुम्ही जमा करा, आम्ही सहयोग करून, आणि तसंच ते नेतम पार्टी हे सर्व मुरकुटदोह बेस कॅम्पचे अधिकारी सर्व आम्हाला त्या इथपर्यंत आणलं सर, आणि त्यांच्याकडून हे आम्हाला लायसन्स 80-90 लोक आहोत सर, आम्ही लायसन्स बनवतो। ठीक, मुरकुटदोह आपला नक्सल प्रभावित क्षेत्र आहे, आपल्या गाव MP छत्तीसगडच्या बॉर्डर लागून आहे। म्हणलं की बागुल साहेब म्हणलं की लायसन बनवचे आहे, तर आम्हाला खूप त्रास होत होता, छत्तीसगड MP कधी कधी आपल्या गोंदियाला येत होतो, तो RTO ऑफिस कधी दंड भरावच्या 200-500 रुपये, ह्या खूप त्रास होत होता, म्हणून बागुल साहेबना आपला मार्गदर्शन दिला आणि बोलवला की काही कागदपत्रे जमा करावा आणि आम्ही येवा जावाच्या साधना करून आणि लायसन बनवून ह्या सांगितलं, म्हणून आज आम्ही इथं गोंदियाले लायसन बनवण्यासाठी आलो। लायसन बनवणार खूप फायदा मिळत सर, आता MP छत्तीसगडवर जाऊन तर आपल्याला फाईन भराव लागणार नाही, आणि तसंच आपल्याला गोंदियाला येऊन तर आपल्याला इकडे RTO ऑफिसला या कोणी पकडतील तर आपल्याला फाईन भरवणं लागणार नाही, हा फायदा मिळेल सर। मुरकुटदोह गांव छत्तीसगढ़ मध्य प्रदेश से सटा होने के कारण नाकेड़ा गांव के नागरिक किसी काम से मोटरसाइकिल से इन दोनों राज्यों और गोंदिया जाते थे, लेकिन इनके पास मोटरसाइकिल का लाइसेंस नहीं होने के कारण यातायात पुलिस या पुलिस द्वारा उन्हें अक्सर रोका जाता था, लाइसेंस मांगा जाता था और भूमि जुर्माना का भुगतान करना पड़ा। लेकिन अब लाइजनिंग की वजह से वे इस भूमि जुर्माने से बच जाएंगे, इसलिए अब इन युवाओं को लाइजनिंग की वजह से रोजगार मिलने की उम्मीद है। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ या 3 राज्यांच्या
सीमेवरील नक्षलग्रस्त भाग असलेला कुटुंब नंबर 1, 2, 3 दंडारी टेकाटोला व आजूबाजू परिसरातील बरेच बहुतांशी लोकांचे ड्रायव्हिंग लायसन नव्हते व ड्रायव्हिंग लायसन आजच्या काळामध्ये वाहन चालवताना किती आवश्यक आहे ही मुख्य बाब लक्षात घेऊन दादरवाडा खिडकी योजना एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत मागील 2 महिन्यापासून बेस्कॅम मुरकुंडो येथे नक्षलग्रस्त भागातील ड्रायव्हिंग लायसन बनवण्याचे आयोजन मनात घेऊन एक ड्राईव्ह ठेवण्यात आला होता। त्यात त्यांना ड्रायव्हिंग लायसन काढणे किती आवश्यक आहे व त्यासंबंधी अधिनियम या संबंधात कार्यशाळा भरवण्यात आली व ती कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज केले व आज रोजी RTO कार्यालय गोंदिया तिथे सर्वांना या ड्राईव्ह अंतर्गत घेऊन आलो आहे व त्यांचे ड्रायव्हिंग लायसन काढत आहोत। तसेच नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी गोंदिया पोलीस सदैव तत्पर आहेत हाच एक मेसेज आम्ही यातून देत आहोत। इथे 90 आसपास लोकांचं राशन काढत आहोत 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोघं धरून। ॲक्च्युली हा जो कार्यक्रम आहे तो पोलीस विभाग गोंदिया आणि आमचं परिवहन विभाग गोंदिया यांच्या संयुक्त उपक्रमाने हा कार्यक्रम राबवत आहोत। नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्या किंवा जी हे असतील त्यांना लोकांना लायसनची काय आवश्यकता आहे त्यांनी पोलिसांनी समजून सांगितलं। त्याच अनुषंगानं आपण इथं आज एक शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यांचे जे 90 जे आहेत त्यांना आपण इथं लायसन्स काढून देत आहोत। खरंच लायसन्स हे एक उपजीविकेचं साधन ठरू शकतं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकांना त्याचं उपलब्ध एक कायदेशीर मदत आपण करू शकतो। म्हणून ह्या अनुषंगानंच आपण इथं एक हा शिबिर आयोजित केलेलं आहे। लायसन्स जसं की कुठल्याही कामकाजात म्हणजे जसं उपजीविका असेल किंवा शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा त्याचं होतं तर आपल्या लायसन्सचा उपयोग त्याला पुढं होऊ शकतो। तसेच कायदेशीर बाब म्हणून लायसन्स असणं आवश्यक बाब आहे। आज आपण नेहमी 90 लोकांना आपण लायसन्स देतच आहोत। टेम्पररी लायसन्स पहिल्यांदा आपण देत आहोत त्यासाठी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। NBC News के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।